बघा वर्ग 9 प्रकरण क्रमांक 3 धारा विद्युत त्यातला उपघटक आपल्याला बघायचा आज रोधांची एकसर जोडणी. आता रोधांची एकसर जोडणी आणि परिणामी रोध सुरुवातीला बघू आपण की अनेक विद्युत उपकरणांमध्ये आपण असंख्य रोध वेगवेगळ्या प्रकारे जोडत असतो आणि अशा प्रकारे केलेल्या रोधांच्या जोडण्यांना सुद्धा ओहमचा नियम लागू पडतो. अनेक विद्युत उपकरण आपण पाहतो, या विद्युत उपकरणांमध्ये असंख्य रोध वेगवेगळ्या प्रकारे जोडलेले असतात आणि अशा प्रकारे केलेल्या रोधांच्या जोडण्यांना सुद्धा ओहमचा नियम लागू पडतो. ही रोधांची जोडणी असते, या रोधांच्या जोडण्यांना ओहमचा नियम लागू पडतो. त्यात मग आपल्याला बघायचं आता रोधांची एकसर जोडणी, रेजिस्टर्स इन सिरीज. आता आकृती 3.8 मध्ये बघा तुम्ही, आकृती 3.8 मध्ये R1, R2 आणि R3 हे R1, R2 आणि R3 हे तीन रोध त्यांना त्यांची प्रत्येकाची टोके बघा, या प्रत्येकाची टोके एकमेकांना जोडलेली आहेत. आणि रोधांच्या अशा जोडणीला एकसर जोडणी असे म्हणतात. रोधांच्या अशा जोडणीला काय म्हणतात? एकसर जोडणी असे म्हणतात. आता रोधांच्या एकसर जोडणीमध्ये प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते हे लक्षात ठेवायचं. रोधांच्या एकसर जोडणीमध्ये जे प्रत्येक रोध असतो, मग तो R1 असेल, R2 असेल किंवा या ठिकाणी R3 आहे आकृतीमध्ये आपल्या, या प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते हे लक्षात असू द्या. त्यानंतर आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे विद्युतधारा म्हणजे I, विद्युतधारा I. त्यानंतर V हे विभवांतर आहे. V म्हणजे काय? विभवांतर. कुठलं विभवांतर आहे? C व D दरम्यानचे विभवांतर आहे. बिंदू C आणि बिंदू D च्या दरम्यानचं विभवांतर आहे. V हे बिंदू C आणि बिंदू D च्या दरम्यानचं विभवांतर आहे. आणि आपण आता थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे R1, R2 आणि R3 हे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणी जोडलेले आहे. R1, R2 आणि R3 हे तीन रोध जे आहेत, हे तीन रोध परिपथामध्ये एकसर जोडणीने जोडलेले आहेत. आता बघा V1, V2 आणि V3. V म्हणजे काय? विभवांतर. बरोबर, V म्हणजे काय? विभवांतर. V1, V2 आणि V3 ही अनुक्रमे लक्षात घ्या R1, R2 आणि R3 दरम्यानची विभवांतरे असतील तर, म्हणजे V1 हे R1च्या दरम्यानचं विभवांतर आहे. बरोबर, याचा अर्थ काय होतो? V1 हे R1च्या दरम्यानचं विभवांतर आहे, V2 हे R2च्या दरम्यानचं विभवांतर आहे आणि V3 हे R3च्या दरम्यानचं विभवांतर आहे. तर V बरोबर काय असेल? V1 अधिक V2 अधिक V3. बरोबर, V बरोबर काय असेल? V1 अधिक V2 अधिक V3, या तीनही V1 अधिक V2 आणि V3ची बेरीज म्हणजेच V. आलं लक्षामध्ये? या तीनही रोधांच्या दरम्यान असलेल्या विभवांतराची बेरीज म्हणजेच V. बरोबर आहे, कारण R1च्या दरम्यान V1 आहे, R2च्या दरम्यान V2 आहे आणि R3च्या दरम्यान V3 आहे. त्यानंतर याला आपण समीकरण क्रमांक 1 म्हणूया. याला काय म्हणायचं आपण? समीकरण क्रमांक 1. याला समीकरण क्रमांक 1 आपण असं म्हणू शकतो. आता जर RS, आता RS का म्हटलेले या ठिकाणी? तर एकसर जोडणीला सिरीज म्हणतात, इंग्रजीमध्ये सिरीज म्हणतात. मी तुम्हाला सांगितलं की सिरीज म्हणतात त्याला. सिरीज हा शब्द असल्याने या ठिकाणी RS वापरलेला आहे, RS. आता हा बिंदू सी व डी मधील तिन्ही रोधांमधील परिणामी रोध आहे. RS हा काय आहे? परिणामी रोध. RS ला काय म्हणता येईल? RS जो असतो हा RS परिणामी रोध आहे. कशा दरम्यानचा आहे? सी व डी मधील तिन्ही रोधांचा परिणामी रोध आहे. बरोबर आहे, सी आणि डी दरम्यान जे तिन्ही रोध आहेत R1, R2 आणि R3 यांचा परिणामी रोध असेल. तर ओहमचा नियम काय सांगतो आपल्याला? V बरोबर IR. V बरोबर काय आहे? आपण या ठिकाणी V बरोबर IRS घेतलेला आहे, कारण या ठिकाणी सिरीज म्हटलेला आहे. बरोबर आहे,
म्हणून व्ही बरोबर काय असेल आय आय आर एस व्ही बरोबर काय असेल आय आर एस व्ही बरोबर आय आर एस मग व्ही वन बरोबर काय असेल आय आर वन व्ही वन बरोबर काय असेल आय आर वन व्ही टू बरोबर आय आर टू आणि व्ही थ्री बरोबर आय आर थ्री बरोबर आहे. जर व्ही बरोबर आय आर एस असेल तर व्ही वन बरोबर ओहमच्या नियमानुसार आय आर वन कारण व्ही वन हे आर वनच्या दरम्यानचं विभवांतर आहे बरोबर. व्ही वन हे आर वनच्या दरम्यानचं विभवांतर आहे म्हणून व्ही वन बरोबर आय आर वन व्ही टू बरोबर आय आर टू आणि व्ही थ्री बरोबर आय आर थ्री या किमती आता आपण समीकरण क्रमांक एकमध्ये ठेवणार आहे. हे समीकरण क्रमांक एक आहे व्ही बरोबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री बरोबर. आता व्ही वन बरोबर काय आहे आय आर वन व्ही वन बरोबर काय आहे आय आर वन मग व्ही वनच्या ठिकाणी काय टाकायचं आपण आय आर वन व्ही बरोबर काय आहे आय आर एस मग व्हीच्या ठिकाणी आय आर एस व्ही वनच्या ठिकाणी काय असेल आय आर वन बरोबर व्ही टू व्ही टूच्या ठिकाणी आय आर टू आणि व्ही थ्रीच्या ठिकाणी ह्या आपण समीकरण क्रमांक एक व्ही बरोबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्रीमध्ये त्या किमती ठेवल्यात. व्ही बरोबर आय आर एस व्ही वनची किंमत आहे आय आर वन व्ही टूची किंमत आहे आय आर टू आणि व्ही थ्रीची किंमत आहे आय आर थ्री म्हणजे आय आर एस बरोबर आय आर वन अधिक आय आर टू अधिक आय आर आणि आय त्या ठिकाणी जर कट झाला तर काय होईल आर एस बरोबर आर एन आर वन अधिक आर टू अधिक आर एस बरोबर काय होईल आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री. या ठिकाणी तीन रोज जोडलेले आहेत या ठिकाणी किती रोज जोडलेले आहेत आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री असं आपण या ठिकाणी लिहिलं. पण जर का एन रोज एकसर जोडलेली असतील एन एन म्हणजे काय असंख्य अनंत बरोबर आहे. तर एन रोज जोडणीत जोडलेले असतील तर आर एस बरोबर आर वन अधिक आर टू अधिक आर थ्री अधिक डॉट 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 आर एन असंख्य रोज त्या ठिकाणी जोडलेले आहे. हे समीकरण आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. लक्षात आलं का. आता बघा हा आपण रोजांची एकसर जोडणी या ठिकाणी पाहिली. आता आपल्याला पाहायचंय की जर दिलेले रोज एकसर जोडणीत जोडलेले असतील तर बघा त्यात आपल्याला काय काय मिळू शकते. बघा जर दिलेले रोज एकसर जोडणीत असतील तर काय होते त्यातलं पहिलं आहे जर दिलेले रोज एकसर जोडणीत जोडलेले असतील तर प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते आपण सुरुवातीला म्हटलं होतं बरोबर आहे. जर दिलेले रोध एकसर जोडणीत जोडलेले असतील तर प्रत्येक रोधातून समान विद्युतधारा वाहते. त्यानंतर रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. आपण ते पण पाहिलं होतं बरोबर आहे. परिणामी रोध काय होता आर एस बरोबर आहे की नाही. हा रोधांच्या जोडणीतील सर्व रोधांच्या बेरजे इतका असतो. त्यानंतर जोडणीतील दोन टोकातील विभवांतर दोन टोकातील विभवांतर प्रत्येक रोधांच्या दरम्यानच्या विभवांतराच्या बेरजे इतके. दोन टोकातील विभवांतर आपण काय म्हटलं होतं व्ही बरोबर. व्ही बरोबर काय होतं व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री. त्यानंतर रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा जास्त. म्हणजे परिणामी रोध आर एस हा जोडणीतील प्रत्येक रोधांपेक्षा जास्त असतो. प्रत्येक रोधापेक्षा तो जास्त असेल. आणि अजून एक लक्षात ठेवायचं की ही जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी एकसर जोडणी ही परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात. लक्षात आलं.